सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम ठाकरे अभ्यास मित्र या यूट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जे आपण भूगोलाची लेक्चर सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज आपण लेक्चर क्रमांक सत्तेचाळीस पाहत आहोत ते सांद्री भवन सांद्री भवन यालाच घनी भवन देखील म्हटलं जातं हे पण इथं लक्षात घ्या सांद्रीभवन सांद्री भवन यामध्ये आज आपण काय अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत ते घटक आहेत मित्रांनो बाष्पीभवन आर्द्रता बाष्प संपृक्त हवा असंपृक्त हवा त्यानंतर सांद्री भवनाचे प्रकार त्यामध्ये दव राईम धुके दहीवर हे काय झाले हे सांद्रे भवनाचे प्रकार झाले हे संपूर्ण घटक आज आपण अभ्यास करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला सांद्रे भवन सर्वात पहिले मित्रांनो आपण बाष्पीभवन काय असतं बाष्पीभवन म्हणजे काय ते जाणून घेऊ ज्या क्रियेमुळे द्रवरूप किंवा घनरूप पाण्याचे रूपांतर वायुरूपात होते त्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात बाष्पीभवन म्हणजे काय मित्रांनो ज्या क्रियेमुळे द्रवरूप किंवा घनरूप जे पाणी असतं त्या पाण्याचे रूपांतर कशात झाल्या पाहिजे ते वायुरूपात झाले पाहिजे द्रवरूप किंवा घनरूप पाण्याचे रूपांतर वायुरूपात होते त्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात बाष्पीभवन म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या पाण्याचे रूपांतर वायुरूपात होण्याच्या क्रियेला आपण बाष्पीभवन असे म्हणत असतो त्यानंतर बघू आपण मित्रांनो आर्द्रता वातावरणात अस्तित्वात असलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात जे आपलं वातावरण आहे वातावरणामध्ये जे बाष्प असतं ते बाष्प किती बाष्प आहे त्याला आपण काय म्हणत असतो त्याला आर्द्रता असे म्हणतो वातावरणामध्ये अस्तित्वात असलेल्या बाष्पाला आपण आर्द्रता असे म्हणत असतो त्यानंतर आता आपण पुढे जाऊ बाष्प संपृक्त हवा काय असतं ते जाणून घेऊ विशिष्ट आकारमानाची हवा एका ठराविक तापमानावर जेवढे बाष्प धारण करू शकते तेवढे बाष्प तिच्यात असेल तर ती हवा बाष्पाने परिपूर्ण असते अशावेळी त्या हवेला बाष्पसंपृक्त हवा असे म्हणतात मित्रांनो बाष्पसंपृक्त हवा काय असते विशिष्ट आकारमानाची हवा एखाद्या ठिकाणाची हवा आणि त्या ठिकाणी ठराविक तापमान जेवढं आहे त्या तापमानावर त्या हवेमध्ये किती बाष्प धारण करून ठेवलेले आहे आणि तिच्यात जर त्या हवेमध्ये जे बाष्प असतं ते परिपूर्ण झालेलं असतं म्हणजे इथं थोडक्यात लक्षात घ्या हवेमध्ये हवेने शंभर टक्के बाष्प धारण केलेलं आहे त्याला आपण काय म्हणत असतो त्यालाच म्हणायचं संपृक्त हवा म्हणजे जे हवा पुन्हा बाष्प धारण करू शकत नाही ती परिपूर्ण झालेली असते त्यामध्ये बाष्प पूर्णपणे शंभर टक्के झालेलं असतं त्या हवेला आपण म्हणायचं असतं संपृक्त हवा त्यानंतर मित्रांनो बघू असंपृक्त हवा काय असतं हवेच्या तिच्या बाष्प धारण शक्तीपेक्षा कमी बाष्प असेल तर तिला असंपृक्त हवा असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी काय हवेमध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता अजून आहे म्हणजे त्या ठिकाणी जे वातावरण आहे तेथली हवा त्यामध्ये पुन्हा बाष्प धारण करण्याची क्षमता हवेमध्ये असते त्याला आपण म्हणायचं असंपृक्त हवा म्हणजे शंभर टक्के बाष्प धारण केलेलं नसतं त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता असते त्यालाच आपण म्हणत असतो असंपृक्त हवा त्यानंतर आता आपण पुढे जाऊ आता आपण मित्रांनो आर्द्रतेचे प्रकार पाहणार आहोत आर्द्रता म्हणजे काय आपण मागे बघितलं वातावरणात अस्तित्वात असलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आपण आर्द्रता असे म्हणत असतो आणि मित्रांनो जे आर्द्रता असते त्यामुळे आपल्याला कळत असतं की आपल्या वातावरणामध्ये बाष्प किती असतं आणि मित्रांनो जे बाष्प असतं ते आपण दोन प्रकारे मोजत असतो ते एक निरपेक्ष आर्द्रता आणि दुसरं सापेक्ष आर्द्रता ह्या प्रकारे आपण वातावरणामध्ये किती बाष्प आहे ते ठरवत असतो आर्द्रतेचे आपण दोन प्रकार पाडत असतो एक निरपेक्ष आर्द्रता आणि दुसरं सापेक्ष आर्द्रता आता आपण पहिला प्रकार अभ्यास करू कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी ठराविक आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाला त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी म्हणजे कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी आता तुम्ही एक समजा की तुम्ही एका रूममध्ये अभ्यास करत आहे ते काय झालं ते एक आकारमान झालं तुम्ही ज्या रूममध्ये अभ्यास करता ते रूम काय झालं एक आकारमान झालं आणि त्या मित्रांनो त्या रूममध्ये किती तापमान आहे आणि त्या तापमानातील जे हवेचे बाष्प आहे त्या तापमानाला जे हवेमध्ये बाष्प आहे त्या बाष्पाला आपण काय म्हणत असतो निरपेक्ष आर्द्रता पुन्हा एकदा लक्षात घ्या कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी एका ठराविक आकारमानाच्या आणि तापमानाच्या जे हवेमध्ये बाष्प असतं त्या बाष्पाला आपण म्हणत असतो निरपेक्ष आर्द्रता आणि मित्रांनो निरपेक्ष आर्द्रता असते ती तापमानावर अवलंबून असते हे पण प्रामुख्याने लक्षात घ्या जर आपण विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यात जे तापमान असतं ते कमी होत जातं त्याचबरोबर वर जी निरपेक्ष आर्द्रता असते ती देखील कमी होत जाते हे इथं लक्षात घ्या पुन्हा एकदा मी वाक्य सांगतो विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास तापमान हे कमी होत जातं त्याचबरोबर वर निरपेक्ष आर्द्रता देखील कमी होत जाते म्हणजे मित्रांनो आपण असं सांगू शकतो विश्ववृत्तावर ते जास्त असतं आणि जर आपण ध्रुवावर बघितलं तर हवेमध्ये जे बाष्प असतं ते कमी असतं त्यानंतर मित्रांनो आपण सापेक्ष आर्द्रता काय असतं ते जाणून घेऊ विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता व त्याचे तापमानावरील तेवढ्याच आकारमानाच्या हवेतील बाष्पधारण शक्ती याच्या गुणवत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात सापेक्ष मध्ये पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला निरपेक्ष आर्द्रता काय असतं ते घ्यायचं असतं निर निरपेक्ष आर्द्रता आपण बघितली एका विशिष्ट वेळी एका ठराविक आकारमानाच्या तापमानाच्या हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणत असतो आपल्याला पहिल्यांदा निरपेक्ष आर्द्रता घ्यायचा आहे व त्याचे तापमानावरील तेवढ्याच आकारमानाच्या हवेची बाष्प धारण शक्ती म्हणजे त्या निरपेक्ष आर्द्रता मध्ये जी हवा असते तिची बाष्पधारण शक्ती किती आहे त्याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात आणि मित्रांनो जी सापेक्ष आर्द्रता असते ती टक्केवारीमध्ये सांगितली जाते आपल्याला या ठिकाणी एक सूत्र दिले ते आपण बघू निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्प धारण क्षमता गुणिले शंभर ह्या प्रकारे मित्रांनो सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र आहे त्यानंतर आता आपण पुढे जाऊ दवांक किंवा दवबिंदू ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळीवर हवा बाष्प पा संपृक्त होते त्या तापमानाच्या पातळीला दवांक किंवा दवबिंदू असे म्हणतात मित्रांनो इथे लक्षात घ्या बाष्प संपृक्त हवा काय असते ते आपण बघितले म्हणजे त्यामध्ये शंभर टक्के बाष्प धारण केलेलं आहे बरोबर मग इथे लक्षात घ्या ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळीवर हवा शंभर टक्के बाष्प धारण करते ते त्याची जी पातळी असते मित्रांनो त्या पातळीलाच आपण दवांक किंवा दवबिंदू असे म्हणत असतो त्यानंतर मित्रांनो आपण सांद्री भवनाची व्याख्या समजून घेऊ की सांद्रीभवन भवन काय असतं दवबिंदूच्या खाली हवेचे तापमान गेल्यास ती हवा आवश्यक तेवढे बाष्प धारण करून अतिरिक्त बाष्पाचे जलबिंदूत किंवा हिमकणात रूपांतर होते या क्रियेला सांद्री भवन असे म्हणतात सांद्रीभवन भवन म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या दवबिंदूच्या खाली हवेचे तापमान गेल्यास आपण इथं बघितलं होतं दवांक किंवा दवबिंदू दवबिंदू काय असतं ते आपण बघितलं की ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळीला हवा बाष्प संपृक्त होते जी तापमानाची पातळी असते त्याला आपण दवांक किंवा दवबिंदू असे म्हणत असतो आणि मित्रांनो जेव्हा दवबिंदूच्या खाली तापमान गेल्यास ती हवा तेवढे बाष्प धारण करून अतिरिक्त जे बाष्प असतं त्याचे रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो ते जलबिंदूत किंवा हिमकणात होतं आणि त्याला आपण त्या क्रियेला आपण काय म्हणत असतो त्या क्रिएला म्हणायचं असतं सांद्री भवन सांद्रीभवन भवन म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल दव बिंदूच्या खाली तापमान गेल्यास जे हवा असते त्यामध्ये बाष्प अतिरिक्त असतं आणि त्या अतिरिक्त अतिरिक बाष्पाचे जलबिंदूत किंवा हिमकणात रूपांतर होते त्या क्रियेला म्हणायचं सांद्री भवन त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ त्यानंतर मित्रांनो आता आपण सांद्री भवनाचे प्रकार पाहणार आहोत सांद्रीभवनाचे भवनाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आता आपण अभ्यासू पहिलं दव त्यानंतर दुसरा प्रकार असतो तो दहीवर त्यालाच दुसरं नाव आहे हिम तुषार आणि त्यालाच तिसरं नाव आहे तुहीन तिसरा प्रकार आहे राईम चौथा प्रकार आहे धुके आणि पाचवा प्रकार आहे धुरके हे काय झाले हे सांद्रे भवनाचे प्रकार झाले सांद्रे भवन काय होतं ते आता आपण मागे बघितलं त्याची व्याख्या तर त्यानंतर त्याचे जे रूपांतर होतं ते रूपांतर दोन क्रियेमध्ये होतं मित्रांनो आपण बघितलं होतं एक जलकणात होतं किंवा दुसरं हिमकणात होतं आणि त्यांच्यापासनं हे प्रकार पडत असतात चला आता आपण एक एक प्रकार व्यवस्थितपणे अभ्यास करू पहिला प्रकार होता तो दव दव काय असतं ते आता आपण जाणून घेऊ हवेत सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढत जाऊन शंभर टक्के होते म्हणजेच ती हवा बाष्प संपृक्त होते म्हणजे त्या हवेमध्ये पुन्हा बाष्प धारण करण्याची क्षमता नाही जी हवा असते त्यामध्ये पूर्णपणे बाष्प धारण केलेलं असतं ती जी हवा असते त्यामध्ये शंभर टक्के बाष्प असतं आणि मित्रांनो जे हवेचे तापमान असतं ते हवेचे तापमान खाली गेल्यास सांद्रीभवन होऊन तिच्यातील बाष्पाचे रूपांतर जलकणात होते हे जलकण थंड पदार्थावर साचतात यालाच दव असे म्हणतात आपण बघत असतो सकाळी सकाळी हे दव पडत असत जर मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्ही सकाळी केव्हाच उठल्यानंतर गवतावर वगैरे हे दव आपल्याला पाहाव्यास मिळत असतात हा झाला मित्रांनो सांद्रीभवनाचा पहिला प्रकार त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार बघू दुसरा प्रकार दहीवर हिम किंवा तुहीन जर दवांक गोठण बिंदूच्या खाली गेला तर मात्र बाष्पाचे सांद्रीभवन न होता संपलवण घडून येते म्हणजेच हिमकणांची निर्मिती होते हे जलकण थंड वस्तूवर साचतात यालाच दहीवर हिमतुषार तुविन असे म्हटले जाते मित्रांनो इथं पुन्हा एकदा दवांक काय असतं ते पुन्हा एकदा समजून घ्या दवांक काय असतं विशिष्ट तापमानाच्या पातळीला हवा काय होते पूर्णपणे बाष्प संपृक्त होते आणि ती तापमानाची जी पातळी असते त्या पातळीलाच आपण दवांक असे म्हणत असतो किंवा दवबिंदू म्हणत असतो मित्रांनो इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या जर दवांक गोठणबिंदूच्या खाली गेलात तर मात्र बाष्पाचे सांद्रीभवन न होता संप्लवन ही क्रिया घडून येते आणि संपलवन क्रिया म्हणजेच काय मित्रांनो दवांक असतो मित्रांनो जो दबांक असतो त्याचं कशात रूपांतर होतं हिमकणात निर्मिती होते आणि हे हिमकण मित्रांनो ते थंड वस्तूवर साचतात मित्रांनो इथं लक्षात घ्या जे दवांक असतं त्यामुळे जे आपले पीक असतात पिकांना चांगला फायदा मिळतो किंवा ते पीक असतात ते चांगले वाढतात पण मित्रांनो जे दहीवर किंवा हिम तुषार आहे आता आपण जे बघितलं यामुळे पिकांचं नुकसान होतं हे पण इथं लक्षात घ्या त्यानंतर आता आपण तिसरा प्रकार बघू राईम काय असतं ते आता आपण जाणून घेऊ धुके पडते वाऱ्याबरोबर वाहत जाते धुके म्हणजे सूक्ष्म जलबिंदू होय हे जलबिंदू तारा यंत्राचे खांब तारा झाडांची पाने लोखंडी पत्रे यांच्या संपर्कात आल्यावर ते एकदम गोठतात या गोठलेल्या कणांनाच राईम असे म्हणतात राईम काय असते मित्रांनो जे धुकं असतं ते धुके वाऱ्याबरोबर काय होत असतं ते वाहत असत आणि जे धुके धुके म्हणजे काय मित्रांनो सूक्ष्म असे जलबिंदू असतात आणि ते जलबिंदू असतात ना तेच जे आपले तारा यंत्रण असतात ते विजेचे खांब असतात तारा झाडांची पाने आणि लोखंडी पत्रे यांच्या संपर्कात आल्यावर ते काय होतात ते एकदम गोठतात आणि जे गोठलेले कण असतात त्यांनाच राईम असे म्हणतात त्यानंतर आता आपण पुढे जाऊ आता आपण धुके काय असतात ते जाणून घेऊ हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढून ती बाष्प संपृक्त होते ती हवा आणखीन थंड झाल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्यांचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते हे जलकण भूपृष्ठालगतच्या हवेतील धुलीकणासोबती साचतात यालाच धुके असे म्हणतात धुके काय असतं मित्रांनो जे हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढून जी हवा असते ती शंभर टक्के म्हणजे त्या हवेमध्ये पूर्णपणे बाष्प असतं शंभर टक्के असतं त्यालाच आपण काय म्हणतो त्याला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतो आणि जी हवा असते ती आणखीन थंड झाल्यास त्याचं काय होतं त्याचं त्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं सांद्रीभवन होऊन सांद्रीभवन झाल्यानंतर ते जलकणात किंवा हिमकणात रूपांतर होते त्याचे तसं मित्रांनो हे जे धुके असतात ना त्याचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते आणि हे जलकण असतात मित्रांनो ते आपल्या जमिनी लगत जे पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागालगतच्या हवेतील हवेमध्ये धुलीकण असतात त्या धुलीकणांबरोबर ते मिसळतात साचतात आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो त्यालाच धुके असे म्हणत असतो त्यानंतर मित्रांनो सांद्रे भवनाचा पाचवा प्रकार आहे धुरके धुरके काय असतं मित्रांनो जे औद्योगिक परिसर आहे त्या परिसरामध्ये पडणाऱ्या दाट धुक्यास धुरके असे म्हणतात धुरके म्हणजे काय मित्रांनो औद्योगिक परिसरात पडणाऱ्या दाट धुक्यास धुरके असे म्हणतात आणि मित्रांनो जे अनेक औद्योगिक परिसर आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कंपन्या वगैरे आहेत त्या नगरामध्ये धुरके आपल्याला पाहाव्यास मिळत असतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सांद्री भवन हा घटक अभ्यास केलेला आहे धन्यवाद मित्रांनो बघत राहा अभ्यास मित्र